स्वप्नांच्या पलीकडले। चल ना, मला बाहेर काढ ना, मला बाहेर काढ ना। पण ही शिक्षा तुम्हीच मान्य केली होतीत ना? 2 महिन्यांपूर्वी जेव्हा पोलिसांनी तुम्हाला पकडलं तेव्हा तुम्हाला अतिशय भयंकर शिक्षा होऊ शकली असती, पण तुम्हीच आजींना फोन केलात आणि तिकडे बोलावून घेतलं। काय बोलायचंय ग तुला माझ्याशी? कशाला बोलवलंस तू आम्हाला इथे? जे काय बोलायचं ना अन्विता ते पटापटा बोल, सारखं सारखं इथे यायला आम्हाला वेळ नाहीये। तुम्ही मला कधीच माफ करणार नाहीयेत का अन्विता? एक कारण सांग मला, एक चांगलं कारण की ज्याच्यासाठी मी तुला घरी परत नेऊ। तुम्ही मोठ्या मनाच्या आहात ना आजी, म्हणून माफ करा मला। नाही अन्विता, किती झालं ना तरी जळता निखारा कोणीही पदरात बांधत नसतात। तुझ्यासारख्या बाईला मी परत घरात नेऊन माझ्या घराचं पावित्र्य मला नष्ट करायचं नाहीये। मी बदलेन स्वतःला आजी, मी खरंच बदलेनो, पण प्लीज मला इथून घेऊन चला प्लीज। मला खरंच भीती वाटते आजी, मी पाया पडते तुमच्या। तुम्ही द्याल ती शिक्षा मी मुकाट्याने सहन करेन। प्लीज आजी, प्लीज प्लीज माफ करा मला आजी, प्लीज माफ करा। सोड सोड अन्विता सोड। यशवंता मयू, काय मत आहे तुमचं? कुणाचंही मत विचारायची काहीच गरज नाही आजी। मी खरंच नाही राहू शकत इथे, मी खरंच नाही राहू शकत। तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे। मला कोंडून ठेवा हवं तर, पण मला इथून घेऊन जा प्लीज आजी। ठीक आहे, मी तुला इथून बाहेर काढायला तयार आहे, पण माझी एक अट आहे। आजी कुठल्याही अटीवर तिला घरात घेऊ नकोस। ऐक माझं, पाया पडतो तुझ्या। आजी प्लीज हिला मोकळी सोडू नकोस। नाही रे, तिला मोकळी सोडणार नाहीच आहे मी, आणि हीच तर माझी अट आहे। अन्विता तू सांगितलेस मला, मी जी शिक्षा देईन ती तू भोगायला तयार आहेस। माईक, इथून तुला मी बाहेर काढल्यानंतर 1 वर्षभर तू पाटकरांच्या घरात पडेल ते काम करायचंय। अंधाऱ्या खोलीत तुला राहावं लागेल। हा, तिथं तुला गरजेच्या सगळ्या गोष्टी मिळतील, पण त्या वर्षभरात तू त्या खोलीतून कामाशिवाय बाहेर पडायचं नाही, ना घराच्या बाहेरही जायचं नाही, समजलं? पाटकर किती श्रीमंत झाले तरी तू मात्र 1 वर्ष तेच जुनं आयुष्य जगायचं, कारण पाटकरांची 1 वर्ष तू खराब केली, म्हणून 1 वर्ष तू तसंच जगायचं। कारण शिक्षा भोगल्यानंतर तुझ्यात काही बदल घडेल अशी मला अपेक्षाच नाही। तरी बघू, 1 वर्षानंतर तुला काही उपरती झाली तर झाली, नाहीतर मीच देवाकडे प्रार्थना करेन। 1 वर्षानंतर मला चांगली अन्विता दाखव रे बाबा। तुम्ही म्हणाल तसं मी राहायला तयार आहे, आता मला इथून घेऊन चला लवकर प्लीज। ती अट तुम्ही स्वतः मान्य केली होती बहिणी, आजींना तिकडे बोलावून तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे असं तुम्ही सांगितलं, आणि म्हणूनच आजींनी तुम्हाला जामिनावर सोडवलं होतं। वर्षभर या अशाच ठिकाणी राहायचं असंच ठरलं होतं ना वहिनी? आत्ताशी 2 महिनेच झाले, 2 महिने म्हणजे 2 तपासारखे वाटत नाही। माझा खरंच जीव गुद मरतो, मी नाही राहू शकत अशी। तू काही केलंस तरी तुला कोणी काही बोलणार नाही, मला इथून बाहेर घेऊन माझा खरंच जीव गुद मरतो वहिनी प्लीज। माझ्या हातात काही नाहीये बहिणी, माझ्या हातात असतं तर कदाचित इकडनं बाहेर काढण्यापेक्षा मी तुम्हाला सुधरवलं असतं। पहिल्या दिवसापासून इतके गुन्हे करताय, इतका चुका करताय ना, ते सगळं करण्यापासून मी परावृत्त केलं असतं तुम्हाला, पण जसं तेव्हा ते माझ्या हातात नव्हतं तसं आत्ता हे माझ्या हातात नाहीये। घरचे सगळे तुमचा तिरस्कार करतात बहिणी, आणि मी आजींच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत, कुणालाही तुमचं तोंडही पाहायचं नाही, आणि
मला सांगा तुम्ही कोणत्या तोंडाने सांगताय की मला बाहेर काढ? ज्या सगळ्यासाठी तुम्ही वाईट वागत होतात, तो पैसा, ते सुख, ते समाधान, आज सगळं आपल्या घरात आहे. पण बघा तुमची अवस्था काय झाली आहे. तुम्हाला हे इथे असं राहावं लागतंय तुमच्याच कर्मांमुळे ना. बहिणी आता काही नाही होऊ शकत. पोलीस स्टेशनमधनं बाहेर येताना सुद्धा आजींनी तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळं मान्य असेल तरच घरी चल. तुम्ही तेव्हा ते मान्य केलं. तुम्हाला आता हे सगळं सहन करावं लागणार आहे. वैदे प्लीज मला बाहेर का प्लीज वैदे. नाही बहिणी, मला तुमची दया येते पण मी खरंच काही नाही करू शकत. कारण मी आजींच्या विरोधात नाही जाऊ शकत. मी चुकलायत बहिणी, आता तुम्हाला सगळं भोगावं लागणार आहे. आणि अजून एक गोष्ट, इकडनं तुमच्या मर्जीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका. कारण तसं जर झालं तर मग आजी तुम्हाला कधीच घरात राहू देणार नाहीत. हा, तुम्हाला काही लागलं तुमची मी जितकी मदत करू शकेन तितकी नक्की करेन. तुम्हाला काही हवं असेल तर मला इंटरकॉमवर कळवा. पण बाकी मी काही नाही करू शकत. बहिणी मला असं वाटतं की आता तुमच्या वाट्याला जर हे सगळं आलंय ना, तर तुम्ही तो वेळ चिंतनात घालवा, नामस्मरण करा. कदाचित तुमच्या चुकांचं प्रायश्चित होईल. बहिणी मी आज इथे आले कारण मला असं वाटतं आजच्या दिवशी, आजींच्या वाढदिवसाच्या दिवशी कोणीही उदास राहू नये. तुम्ही पण खुश राहा, हसत राहा, प्रयत्न करा. दादा, आपण आजीला बर्थडे बॉम्ब द्यायचं का रे? द्यायचे म्हणजे द्यायचे. वैदू, का असत ग ते? काय म्हणाला तो? आजी, कस असत ना, ज्याचा वाढदिवस आहे ना, असे चौघे माणसं त्याला उचलतात आणि साप पट्ट्या जातो. काय मला नाही काय माहितीये का कसं आहे ना, घरात ज्याचा 60वा बर्थडे झाला असेल, म्हणजे 60 वर्ष उलटली असतील ना, आणि त्यांचा जेव्हा बर्थडे येतो ना, तेव्हा घरातल्या सगळ्यात लहान नातवाला त्याच्या वया इतके बर्थडे बॉम्ब द्यायचे, अशी अशी रीत असते. ये दल बदलू पाहिली बाई. अग खरं सांगू श्रेया, यापूर्वीच मला आईची साठी साजरी करायची होती, पण त्यावेळेच्या परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही. पण आज वैदूमुळे हा चांगला दिवस साजरा करायला मिळतो. वा, किती छान कुटुंब आहे. अक्षरश नजर लागण्यासारखं आहे. सगळे कसे हसत खेळत राहतात. खरोखरच अतिशय योग्य माणसाकडे नेमकर कंपनी सोपवली आणि त्याला त्याच्या बायकोचीही साथ मिळाली. कुठे गेल्या, कोणी बघितलं नाही? माहित नाही मॅडम. ताट तर तसंच आहे. गेल्या कुठे अन्विता वाहिनी? आज घरात एवढी मोठी पार्टी आहे, या शुभप्रसंगी त्यांनी सगळ्यांसमोर जाऊन काही घोळ नाही घातला म्हणजे मिळवलं. काय झालं श्रेयस? अन्विता बहिणी रूम मध्ये नाहीयेत. आजकाल एकत्र कुटुंब कुठं बघायला मिळतंय? हे प्रेम, हा जिवाळा, नाहीतर काय?
आजकाल आईला कोणी विचारत नाही, हे तर आजीचा वाढदिवस साजरा करतंय. खरंच किती चांगलं मन ह्यांचं. आजी खूप लकी आहेत, आजीला असं कुटुंब मिळालं. एकत्र कुटुंबात सुखासमाधान कसं जगावं हे कोणी ह्यांच्याकडून शिकावं. आपापसात इतकं प्रेम, इतका आदर कुठे बघायला मिळतोय. हे पाटकांचं कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे. पाटकरांबद्दल तुम्ही जे काही बोलताय ना ते मला अजिबात मान्य नाहीये. अहो हे तरी बघा, ज्यांचं तुम्ही कौतुक करताय ते त्याच्या लायकीचे आहेत की नाही ते. दोन महिने, फक्त दोन महिने झालेत अशा सोसायटीमध्ये येऊन राहता. आधी काय होते विचारा, खायची भ्रांत होती हो ना. ह्यांचे दागदागिने बघून, ह्यांच्या अंगावरचे छान छान कपडे बघून तुम्हाला असं वाटलं असेल की हे फार चांगले आहेत. पण ह्यांच्या आत झाकलेलं मन कसं आहे हे मला विचारा. ह्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मी ह्यांच्याच घरातली एक सदस्य आहे, माझ्याकडे बघून वाटतं असं नाही ना. ह्यांना विचारा जरा, पाटकरांची मोठी सून कुठे आहे विचारा. श्रेयसच्या मोठ्या भावाची बायको कुठे आहे सांगा. मी सांगते, यांच्या मोठ्या सुनेला यांनी घरात अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलंय. सगळं सुख उपभोगतात हे, छान मजा मारताय तिथे, पंच पकवान खातायत, दाग दागिने घालून फिरतायत, पण त्या मुलीला एवढंसा सुद्धा सुख उपभोगी देत नाहीयेत. आपल्या सुनेचे हाल करणारे, तिला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवणारी लोक चांगली कशी असू शकतात. मी हे सगळं बोलतीये कारण त्या अंधाऱ्या खोलीत राहिलेली, यांचा अन्याय सहन करणारी यांची मोठी सून दुसरी तिसरी कोणी नसून मी आहे, अन्विता मयुरेश पाटकर. अरे कोण होती ही लोक, काय अस्तित्व होतं यांना, कोण ओळखत होते. गेल्या दोन महिन्यातले बदल येते, फक्त दोन महिन्यातले. आत्ता ह्या पोझिशनला आलेत म्हणून तुमच्यासारखी मोठी मंडळी या पार्टीला आली आहेत. मला डांबून ठेवलंय या लोकांनी, खरं सांगते मला डांबून ठेवलंय. विचारा ना यांना मी यांची सून आहे की नाही ते, विचारा कळेल तुम्हाला खरं काय खोटं काय ते. जात एक आणि बाहेर दाखवायचं एक. हा हा मयुरेश पाटकर आहे ना, हा माझा नवरा आहे नवरा. विचारा त्याला मी खरं बोलते की नाही ते, विचारा. श्रेयस साहेब हे बाई बोलते ते खरं बोलते की खोटं बोलते. तुम्ही हिला कोंडून ठेवलं होतं, घरचे सुनेला अशी वागणूक देता. तिचं मूल तिच्यापासून हिरवून घेतलं तुम्ही, काय हा अगोरीपणा आणि काय कसला मोठेपणा मिरवता तुम्ही. शी अगोदरच माहिती असतं ना हे सर्व, तर आम्ही इथं आलोच नसतो. चल ग थांबा. एक मिनिट, मला जरा महत्वाचं बोलायचं सगळ्यांशी, यांच्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. माझं एकदा ऐकून घ्या आणि मग त्यानंतरही जर तुम्हाला जावंसं वाटलं आमचा पाहुणचार नाकारून, तर तुम्ही खुशाल जाऊ शकता. हो या बरोबर बोलताय, याच माझ्या मोठ्या बहिणी आहेत, पाटकरांच्या घरची मोठी सून अन्विता मयुरेश पाटकर. पार्टी सुरू होण्यापूर्वी या घरचं गोडाधोडाचं जेवण घेऊन मीच गेले होते यांच्या खोलीत, अंधाऱ्या खोलीत. हो हो, मगाशी सांगत होत्या ना या, आम्ही त्यांना अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलंय. बरोबर सांगत होत्या, त्यांची शिक्षा आहे ती, त्या भोगतायत ती शिक्षा. त्यांना त्या अंधाऱ्या रूममधनं बाहेर येण्याची परवानगी नाही.
त्या बाहेर येऊ शकतात फक्त घरची कामं करण्यासाठी. त्यांना सगळी घरची कामं करावी लागतात, रादर त्या करतात. कारण कसं आहे ना, त्यांनी जर ऐकलं नाही तर आम्ही सरळ त्यांना बाहेर काढू. या घरचं सुख, संपत्ती, ऐश्वर या उपभोगू शकत नाहीत. बरोबर बोलल्या आमच्या लाडक्या बहिणी की त्यांचा छळ केला जातो आणि त्यांना आम्ही डांबून ठेवलं. आमच्यावर केलेले आरोप आम्ही मान्य करू. का स्वतःहून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये? काहीच कळत नाही ती असं का बोलते सगळ्यांसमोर. ते आमचं वागणं आम्हाला मान्य आहे, पण ते चूक की बरोबर हे नका ठरवू. कसं आहे ना, नाण्याला जशा दोन बाजू असतात तशीच या सत्याला पण एक बाजू आहे, आमची बाजू. तुम्ही यांची बाजू ऐकलीत ना, आता आमची बाजू ऐका आणि त्यानंतर पडताळून पहा. जास्त वेळ घेणार नाही, कारण आजचा शुभ दिवस आहे, आमच्या आजींचा वाढदिवस आहे. फक्त काही प्रश्न विचारते, त्याची मनापासून उत्तरं द्या किंवा नका देऊ उत्तरं, फक्त स्वतःच्या मनाला विचारा. राहत्या घरात सासू सासऱ्यांना फसवून घर स्वतःच्या नावावर करून घेणाऱ्या सुनेशी तुम्ही सगळे कसे वागाल? घरातल्या अगदी प्रत्येकाला मारून टाकण्याचा प्लॅन करून त्यासाठी वेळोवेळी अपघात घडवून आणले अशा सुनेशी तुम्ही कसे वागाल? धाकट्या जावेच्या चारित्र्यावर कलंक लावून पैशांसाठी तिचा अपमान केला अशा सुनेशी तुम्ही कसे वागाल? प्रत्येक गोष्ट फक्त पैशांसाठी करणे, धाकट्या दिराच्या जीवाची पर्वा न करता फक्त पैशांसाठी त्याच्या जीवावर उठणारी बाई अशा सुनेशी तुम्ही व्यवस्थित वागाल? तर हे सगळं करणारी स्त्री दुसरी तिसरी कुणीही नसून ही स्त्री आमच्या अन्विता वहिनी. आणि एवढं सगळं करून इतक्यांदा संधी देऊन सुद्धा न सुधारणारी बाई, तिला आमच्या आजींनी माफ केलं. तरी सुद्धा पाटकर वाईट का? चुकलं आमचं नाही ना? आजही पोलीस स्टेशनमध्ये आपल्या आजे सासूला मारून टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली यांच्या नावावर गुन्हा दाखल आहे. तरी सुद्धा आजे आमच्या घरात आहेत, कारण पाटकरांचा चांगुलपणा. आता तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. पोलिसांच्या ताब्यात द्यायचं ना तिला, नाहीतर काय? ही अशी बॅग घरी ठेवायचीच कशाला? शांत व्हा, शांत व्हा, आता बोलून काही उपयोग नाही. यांना एक गोंडस मुलगी आहे, शालिनी, जिच्यावर आम्हा सगळ्यांचा खूप जीव आहे. खूप प्रेम करतो आम्ही सगळे तिच्यावर, आणि तेही एक कारण आहे की आम्ही यांना घरी राहू दिलं. आजी, आय एम सो सॉरी आजी, इतक्यांदा सांगून सुद्धा माझा मूर्खपणा नडला. मी नाही ऐकलं तुमचं, असं वाटलं एक संधी देऊया त्यांना, कदाचित सुधारतील. आजचा शुभ दिवस आहे, सगळं चांगलं होऊ देत. पण नाही, मूळ स्वभाव अन्विता वहिनी, आता कसं आहे ना, मुक्त झालात त्यामुळे ताबडतोब घराच्या बाहेर जाऊ शकता. वैदेही काय वैदेही, एक शब्दही बोलू नका. मुकाट्यानं आजीने दिलेली शिक्षा भोगायची, नाहीतर चालतं व्हायचं या घरातून. पहिलं आणि शेवटचं सांगतेय, स्वप्नांच्या पलीकडे.